सगळ्यात जास्त निराशा आमची या मुद्द्यावर झाली की पेट्रोल डिझेलचे भाव कमी करण्याच्या संदर्भात सरकारनं स्पष्टपणे नकार दिला. खरं म्हणजे आता सरकारी पक्षातले अनेक लोक काल परवापर्यंत केंद्र सरकारच्या विरोधात जे सायकल मोर्चे काढत होते, आता माझी अपेक्षा आहे की स्वतःच्या सरकारविरुद्ध त्यांनी सायकल मोर्चे काढले पाहिजे. याचं कारण केंद्र सरकारने तर कमी केले, 25 राज्य सरकारांनी कमी केले आणि महाराष्ट्रासारखं पुरोगामी म्हणणारं सरकार मात्र एक नवा पैसा कमी करायला तयार नाही. त्यामुळे कालपर्यंतचे यांची आंदोलनं किती बेगडी होते हे आता या ठिकाणी लक्षात येत आहे. बाजूच्या राज्यांपेक्षा 15-15 रुपये जास्त आपल्याला या ठिकाणी पेट्रोल डिझेल घ्यावं लागत आहे. ही अतिशय खेदजनक अशा प्रकारची बाब आहे आणि मला असं वाटतं की अजूनही सरकारने पुनर्विचार केला पाहिजे. आम्ही तर या संदर्भात अधिवेशनानंतर निश्चित आंदोलन करू. मला भाजपला एकच आणि आमच्या मित्र फडणवीसांना विचारायचं आहे की त्यांनी खरंच केंद्र सरकारचं जे शेष डिझेल पेट्रोलवर त्यांनी लावलेले आहे पर लिटरवर, त्याचा एक माहिती राज्याच्या जनतेला त्यांनी पहिले जाहीर करावी. केंद्र सरकारने शेष 18 रुपये रस्ते विकासाचे, 4 रुपये शेतकऱ्याच्या नावाचे, असे विविध शेष जे लावलेले आहेत त्या शेषची माहिती राज्य सरकार राज्याच्या जनतेला त्यांनी द्यावी आणि मगच मोर्चे काढावे आणि मगच सायकलवर फिरावं. कारण की आज जे काही राज्य सरकारने टॅक्सेस लावलेले आहेत हे महाराष्ट्र सरकार, हे जे महाविकास आघाडीचं सरकार आलं यांनी कुठलेही टॅक्सेस वाढवले नाही, हे फडणवीस सरकारचे सगळे टॅक्सेस आहे. आणि त्याच्यामुळे ज्या पद्धतीनं नादांतीनं आणि लोक भावना भडकवून ते केंद्र सरकारच्या विरोधात जी काही आज महागाईच्या विरोधात ती लाट देशामध्ये उमटलेली आहे आणि त्याचाच त्यांच्यावर आलेलं जे संकट आहे ते संकट राज्याच्या महाविकास आघाडीवर कसं लोटायचं हा अयशस्वी प्रयत्न फडणवीस आणि भाजप करते असं चित्र आपल्याला पाहायला मिळतं.